पूर्वीच्या शैक्षणिक संकुलामार्फत दर्जेदार शिक्षणाची परंपरा जपत असताना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना विविध कार्यक्रमातून व्यासपीठ दिले जाते. विद्यार्थ्यांनी वार्षिक संमेलनातून साकार केलेले उपक्रम दिशादर्शक असून कोविड नंतर पुन्हा एकदा महाविद्यालय गजबजले याचा मोठा आनंद आहे असे रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त फन फेअर आणि आर्ट गॅलरीच्या उद्घाटन प्रसंगी धनश्री विखे बोलत होत्या. आज इथे सुंदरस आर्ट गॅलरी बघायला मिळालं आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला लोणीला. मुलांनी खरंच खूप हार्डवर्क केलेलं आहे आणि सगळ्यात कौतुकाचं म्हणजे आमच्या मुलींनी इथे सॅनिटरी पॅडसाठी एक सुंदरसं वेंडिंग मशीन बनवलेलं आहे. ते खरंच कौतुकास्पद आहे. सगळेच मुलं कोविडनंतर कॉलेजला आलेत आणि खरंच खूप खूप जास्त एक्साइटेड आहेत सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि खरंच मी त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या भविष्यासाठी. आणि जे वयोश्री योजनेचं तुम्ही म्हणत होते ते खरंच कौतुकास्पद जे पण आपल्या परिसरात आपण करत आहोत. डॉक्टर सुजय विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, माननीय शालिनीताई विखे पाटील यांचं खरंच किती कौतुक करावं कमीच आहे. कारण आपण जवळपास 41,000 वृद्ध लोकांसाठी वयोश्री योजनेचा फायदा करून दिलेला आहे. आणि खरंच आनंद होतो जेव्हा ते येतात आणि सगळं त्यांचं सामान आनंदाने घेऊन जातानी बघतायत. आणि ते जे क्वालिटीचं सामान मोदीजींनी प्रोव्हाइड केलेलं आहे ते पण खरंचच खूप कौतुकास्पद आहे. कारण सुरुवातीला बऱ्याच लोकांचे असेच रिव्ह्यू होते की माहीत नाही कोणत्या प्रकारचं सामान मिळेल. आता करता तर आहे पण खरंचच आम्ही आधीपासून सांगत होतो की जर मोदीजींनी नियोजन केलेलं आहे तर खरंच चांगलं केलं असेल. आणि खूपच चांगलं केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट इतक्या स्टँडर्ड क्वालिटीची आहे आणि सगळेच लोक आमचे खुश आहेत. तर मी जेवढ्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी आम्हाला प्रोत्साहित केलं, आम्हाला तेवढं सपोर्ट केलं त्याच्यासाठी मी त्यांचं मनापासून धन्यवाद करते. आजपासून 10th स्टँडर्डचे 10वीचे पेपर्स चालू झालेले आहेत. मी त्या सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि नक्कीच ते चांगल्या मार्कांनी पास होतील. त्यांना आता कोविडमुळं भरपूर घरी अभ्यास करायला वेळ मिळाला असेल, होपसो त्यांनी अभ्यास केला असेल, पण नक्कीच ते चांगले मार्क मिळवतील. आणि मी त्यांना पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं, प्रवारा परिसराकडनं. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक ज्ञानदेव म्हस्के, अभियांत्रिकीचे प्राचार्य संजय गुल्हाने, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर राठी, कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर लक्ष्मण अभंग, प्राध्यापक राहुल हिंगे, प्राध्यापक प्रतिभा करंदीकर, प्राध्यापक सीमा लवाटे, डॉक्टर सतीश तुरकने, डॉक्टर सुनील मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी कैलास विखे, लोणी.